हिवाळा हा स्वभावतः शीत हवामानाचा असतो, त्यामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये करणे गरजेचे असते. अशा आहाराच्या सेवनाने शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे भूक जास्त लागण्यास मदत होते, शिवाय अन्नाचे सम्यक पचनही होते. हिवाळ्यामध्ये गुरु स्निग्ध उष्ण गुणात्मक आहार घ्यावा. हिवाळ्यातील आहार कसा असावा याबद्दल आपण आज बघणार आहोत. हिवाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, मांसाहार, सुकामेवा असे पदार्थ खावेत. हिवाळ्यात आहारात गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. भाकरीबरोबर लोणी किंवा तूप खावे. तूर, मटकी, उडीद, कुळीद या कडधान्यांचा वापर करावा. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. सगळ्यात आधी आपण दुग्धजन्य पदार्थ बघूयात. हिवाळ्यात दूध, तूप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता कॅलरीज असतात, त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. मांसाहारी व्यक्तीने हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा. थंडीच्या दिवसात उकडलेले अंडे खाऊ शकता. मांसाहारी पदार्थातील चरबी मात्र खाऊ नये. तसेच अंड्यातील पिवळा वलक देखील खाणे टाळावे. विविध मसाल्यांचे पदार्थ जे उष्ण असतात, त्यामुळे आहारामध्ये तीळ, लसूण, मिरी, मोहरी, लवंग, जिरे, आले, हिंग, तमालपत्र इत्यादी मसाला वापरावा. मिरी, लसूण आणि तूप घालून चटणी करावी. तिळाची चटणी, तिळगूळ यांचा जरूर समावेश करावा. बदाम, काजू, मनुका, अक्रोड इत्यादी सुकामेवा स्निग्ध उष्ण पद्धतीचा असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात खारीक पूड दुधात घालून पिऊ शकता. या दिवसात खजूर खाणेही चांगले असते. हिवाळ्यात कोमट पाणी प्यावे, त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत मिळते. हिवाळ्याचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असतो. या काळाचा आरोग्याला भरपूर फायदा होण्यासाठी हिवाळ्यात योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा आणि त्याला व्यायामाची जोडसुद्धा असावी. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. थँक्यू.